नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण एम पी एस सीसाठी साठी कुठल्या एन सी आर टीच वाचल्यात पाहिजेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत काल एन सी आर टीचा एक सेपरेट लेक्चर आपलं बदलेलं आहे तर ते जर तुम्ही बघितलं नसेल तर ते नक्की बघा जर तुम्ही त्यानुसार वर्क करू शकलात तर ते तुम्हाला युपीएससी एमपीएससी सर्वदूर वर्क होईल पण काही लोकांची रिक्वेस्ट होती की फक्त आणि फक्त एम पी एस सीसाठीच्या एन टीवर एक व्हिडिओ बनवा तर फक्त एम पी एस सी राज्यसेवा असेल की त्यातल्या त्यात कंबाईन तुम्ही करताय पण राज्यसेवा जर करत असाल तर त्यातल्या त्यात ह्या सगळ्या एन सी आर टी तुमच्या नजरेखालून जाणं फार गरजेचं आहे दुसरा मुद्दा एन सी आर टी कुठून डाउनलोड करायच्या त्यासंबंधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ई पाठशाला नावाचं ॲप आहे तर त्या व्हिडिओमध्ये त्याचे रेफरन्सेस दिलेल्या आहेत तिथून तुम्ही ते करू शकता आणि तिच्यामध्ये मराठीचा पर्याय नाही आहे असंही समोर आलं होतं तर मराठीमधूनही एन सी आर टी नसतात एन सी आर टी या हिंदी आणि इंग्लिशमध्येच असतात तुम्ही त्यातल्या त्यात इंग्लिशमधूनच वाचा त्यात आपण मराठी आहोत आणि आपली जी हिंदी आहे ती तितकीशी प्रॉपर नसते म्हणजे आपण ते वह गमला आहे वगैरे तसली हिंदी काही कामाची नाही आपली सो so, इंग्लिशमधून कधी तुम्हाला सोप्या जातील एन सी आर टी तर लक्षा ते एक लक्षात ठेवा ई पाठशाला नावाचं ॲप आहे ओके ई पाठशाला तर ते एक लक्षात ठेवा ते प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही इंग्लिश मोस्ट प्रॉब्ली रेफर करा तर एम पी एस सीसाठीच्या ज्या एन सी आर टी आहेत तर तिच्यामध्ये कुठल्या आपण वाचल्या पाहिजे तर पॉलिटीचा जर विचार केला तुम्ही तर तिच्यामध्ये अकरावीची एक आहे बघा कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क एकंदर बेसिक जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यातल्या बेसिक गोष्टी आणि ती एकंदर जी काही डिमांड आहे त्या सब्जेक्टची ती एक सब्जेक फुलफिल करणारं so, हे पुस्तक आहे सो हे तुम्ही वाचलंच पाहिजे याच्याचबरोबर पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे बारावीचं पॉलिटीचं बुक आहे एन सी आर टी हे दोन्ही पुस्तकं तुमच्याकडे पाहिजेत म्हणजे एकंदरच एकोणावीसशे सत्तेचाळीस नंतरचा जो भारत आहे तिच्यातल्या महत्त्वाच्या बाबी पॉलिटिक्स इन in इंडिया सिन्स इंडिपेंडन्समध्ये कव्हर होतात ज्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारून सुद्धा झालेले आहेत त्यामुळे या दोन्ही एन सी आर टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा तेवढेसे लोकं बेसिक जे काही रेफरन्स बुक्स आहेत त्याच्यावरच अव विसंबून असतात पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की अकरावीचं इकोनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया नावाचं जे एन सी आर टी आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे तर ते गरजेचं आहे बऱ्याचदा जे काही प्रश्न असतात ते विश्लेषणात्मक असतात किंवा एकंदर म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल नाईन्टीन नाईन्टी वन आहे तर त्यावेळेचा काळ त्यावेळेची परिस्थिती त्यावर जर स्टेटमेंट आले तर त्याच्याकरता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया नावाचं जे एन सी आर टी आहे ते खूप बेस्ट आहे आणि एन सी आर टीच्या बॅकसाईडला जी ग्लॉसरी असते म्हणजे वेगवेगळ्या टर्म्स दिलेल्या असतात त्याचे अर्थ असतात ते पण तुम्ही करणं गरजेचं आहे तर ते एक महत्त्वाची बाब आहे तर हे लक्षात ठेवा आणि शक्यतो हे एन सी आर टी तुम्ही वाचलंच पाहिजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया त्याच्यानंतर ओल्ड एन सी आर टी आहेत बघा इतिहासाच्या बाबतीमध्ये तीन जुने एन सी आर टी मिळतात आता खरं तर नवीन एन सी आर टी पण आहेत इतिहासाच्या तिच्यामध्ये थीम्स वगैरे आहेत सगळ्या पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ओल्ड एन सी आर टी जी आहे मॉडर्न हिस्ट्री तर ते तुम्ही वाचलं पाहिजे आणि त्याचा जर तुम्हाला मराठी अनुवाद हवा असेल तर केस नी सा के सागरनी त्याचा जसाच तसा मराठी अनुवाद केलेला आहे आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे ज्या लोकांना लँग्वेज इश्यू असेल तर ते पटकन मराठीतून उचलू शकतात तर त्यांनी के सागरमधून ओल्ड एन सी आर टीचं जे ट्रान्सलेशन आहे तर ते तुम्ही गरजेचं आहे त्याच्यानंतर ओल्ड एन सी आर टीमध्येच आता काय झालेलं आहे की अँशियंट आणि मिडिवल आपण हिस्ट्रीचं जे अॅनालिसिस बघितलं तिच्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास हिच्यावर प्रश्न विचारण्याची राज्यसेवाची जी काही टेंडन्सी आहे आयोगाची ती दिवसेंदिवस वाढते आणि त्याच्यामुळे बाकी परीक्षांमध्ये तुम्हाला त्याच्यावर प्रश्न आढळतात जर आता तुम्ही सुरुवात करताय म्हणजे फॉर आता जी लोकं डायरेक्ट तेरा सप्टेंबरला जातील तर त्यांना एवढा इशू नाही आहे परंतु दोन हजार एकवीस किंवा त्याच्यानंतर प्रिपरेशन करणाऱ्या लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे की त्यांनी ओल्ड अन्शियंट हिस्ट्री आणि मिडिवल हिस्ट्री वाचलं तर ते त्यांना बेनिफिशियल असणार आहे आणि के सागरनी यांचं सुद्धा ट्रान्सलेशन केलेलं आहे प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास तर तुम्ही डायरेक्टली के सागरचं ते पुस्तक वाचलं तर तरीही चालतं आहे आणि जर तुम्हाला इंग्लिशमध्ये हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली ओल्ड अँड सी आर टी आता ओल्ड अँड सी आर टी मार्केटमध्ये विकत मिळत नाही तो ओल्ड एन सी आर टीच्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटवर ऑनलाईन पी डी एफ अवेलेबल आहेत किंवा पुण्यामध्ये तुम्ही वेदांसारखे झेरॉक्स आहेत तिथून याची झेरॉक्स घेऊ शकता ओके तर हे तीन महत्त्वाचे आहे आणि त्यातल्या त्यात जे वाचलंच पाहिजे ते हे आहे म्हणजे एक वेळ ॲन्शियंट मिडिवलसाठी तुम्हाला मी लुसेंट जी के बऱ्याचदा सांगतो तर तुम्ही जर तसा दुसरा पर्याय घेतला रेफरन्सचा तर तोही चालेल परंतु असं दिसून आलेलं आहे की एन सी आर टीमधून जसेच तसे प्रश्न आयोगाने उचललेले आहेत त्याच्यानंतर जिओग्राफी जिओग्राफीच्या बाबतीत गणित सिम्पल आहेत चार जिओग्राफीचे एन सी आर टी आपण वाचलेत पाहिजेत अकरावीचे दोन आहेत बारावीचे दोन आहेत अकरावीचं एक जे आहे ते म्हणजे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी आणि अकरावीचं दुसरं एन सी आर टी जे आहे ते इंडिया फिजिकल एनव्हायरमेंट तर हे दोन एन सी आर टी जे आहेत ते अकरावीचे आहेत आणि बारावीचे दोन एन सी आर टी जे आहेत ते म्हणजे फंडामेंटल्स ऑफ ह्युमन ज्योग्राफी आणि इंडिया पीपल अँड इकॉनॉमी हे बारावीचे दोन एन सी आर टी आहेत तर टोटल जे एन सी आर टी आहेत एकूण जॉग्रफीच्या बाबतीत ते चार एन सी आर टी तुम्हाला वाचायचेच आहेत वाचायचेच ओके कारण आपलं जे जिओग्राफी आहे एकंदर प्रिलिम्समध्ये जॉग्रफीवर जे प्रश्न येतात ते जनरल जी काही जॉग्रफी आहे फंडामेंटल ऑफ फिजिकल ज्योग्राफी ह्याच्यावर मोठ्या प्रमाणावर प्रश्न तुम्हाला एम पी एस सी प्रिलिम्समध्ये दिसतील दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचा जो राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेला जवळपास नव्वद मार्क नव्वद प्लस जे आहेत ते भूगोलाला मार्क आहेत पहिल्या पेपरमध्ये आणि त्याच्याकरता आपण तिथं कॉम्प्रोमाइज करू शकत नाही तर जॉग्रफीसाठी हे चार एन सी आर टी तुम्हाला वाचायचेच आहेत त्याच्यानंतर एनवायरमेंट अँड इकोलॉजी आता याच्याकरता टिपिकल एन सी आर टी नसते परंतु जे बारावीचं बायोलॉजीचं एन सी आर टी आहे तिच्यातलं चॅप्टर तेरा ते सोळा म्हणजे तेरा चौदा पंधरा आणि सोळा हे जे चार चॅप्टर्स आहेत हे पर्यावरणाशी संबंधित आहेत आणि हे तुम्ही वाचणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन सायन्स जर आपण विचारात घेतलं तर सायन्सच्या बाबतीत बघा तुम्ही जर प्रिलिमचे पेपर बघितले म्हणजे दोन हजार तेराचा पेपर बघ जसेचे तसे प्रश्न एन सी आर टीमधून कॉपी पेस्ट केलेले आहेत ओके हिमालयन यूचा प्रश्न आहे एन सी आर टीमध्ये रेफरन्स आहे त्याच्यामुळे प्रिलिम्स करता तरी क्लिअर आहे की याच्यातून डायरेक्टली प्रश्न आपल्याला आढळतात आणि मेन्सचं जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे त्या याच्यामध्ये पण जनरल सायन्स आणि त्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्याच्यात हे रिफ्लेक्शन आपल्याला दिसून येतं म्हणून सायन्सचे जे एन सी आर टी आहेत सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी म्हणजे सिक्स टू टेन्थ हे सगळेचे सगळे एन सी आर टी आपल्याला वाचायचे आहेत सो टोटल हे झाले पाच नंतर अकरावी बारावीच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर अकरावीचं केमिस्ट्रीचं जे पुस्तक आहे तिच्यातलं युनिट नंबर फोर्टीन म्हणजे चौदावा धडा तुम्ही जरा बघून घेणं गरजेचं आहे बायोलॉजीचं चा युनिट चार ते चार पाच चार आणि पाच म्हणजे दोन धडे बायोलॉजीचे अकरावीचं केमिस्ट्री तिच्यातलं चौदा नंबरचा धडा अकरावीचं बायोलॉजी तिच्यात चार नंबरचा धडा आणि पाच नंबरचा धडा त्याच्यानंतर बारावीचा जर विचार केला तर बारावीचं जे केमिस्ट्री आहे तिच्यामध्ये सोळा नंबरचा धडा आहे बघा तर तो तुम्ही करणं अपेक्षित आहे आणि बायोलॉजीमध्ये आठ नऊ आणि दहा हे तीन चॅप्टर तुम्ही करणं गरजेचं आहे ज्या लोकांना एनवायरमेंट संबंधी खूप चांगलं काम करायचं चा, म्हणजे आता हा सगळा जो झाला तर हा बेसिकली सायन्सचा इशू झाला याच्यातला केमिस्ट्री बायोलॉजी अप्लाईड केमिस्ट्री मोस्ट प्रॉब्ली आपल्याला प्रश्न विचारले जातात एम सी क्यू आणि बायोलॉजी संबंधी तर हे एवढं तुम्हाला करायचं आहे अकरावी बारावीतलं म्हणजे पूर्ण एन सी आर टी वाचायचं नाही जेवढे धडे मी इथं सांगितले युनिट म्हणजे धडा आहे तेवढेच तुम्हाला वाचायचे आहेत आता याच्यानंतर एनवायरमेंट जे आधीचं होतं आपलं तर एन्व्हायरमेंटसाठी ज्या लोकांना खूप प्रॉपर काम करायचं आहे अभ्यास चांगला करायचा आहे तर ती लोकं आय सी सी बोर्डाचं अकरावीचं आणि बारावीचं पुस्तक वाचू शकतात ओके तर याच्यामधून पण प्रश्न बरेचसे विचारले जातात म्हणजे जसं जा एन सी आर टी आहे तसं आय सी एसई आहे सी बी सीला एन सी आर टीची पुस्तक आहे आणि आय सी एस ई असं बोर्ड आहे तर याच्यामध्ये अकरावी आणि बारावीचं एनव्हारमेंटचं बुक आता याची पण झेरॉक्स वगैरे अवेलेबल आहे पुण्यात बऱ्याच ठिकाणी किंवा हे तुम्ही डायरेक्टली विकतसुद्धा घेऊ शकता तर हे एन सी आर टी महत्त्वाचे आहेत आणि राज्यसेवेला तुम्ही वाचणं गरजेचं आहे तर बेसिकली विद्यार्थ्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या पद्धतीने आपण ह्यावर गोष्टी केलेल्या आहेत ई पाठशाला नावाचं ॲप आहे आणि या ई पाठशाला नावाच्या ॲपवर जे आहे ते तुम्हाला डाउनलोड पण करता येतील गव्हर्नमेंटचंच आहे त्याच्यामुळे तो काही इशू नाही आहे किंवा तुम्ही कुठलंही विजन असेल किंवा मग इनसाइट ऑन आय एस जे आहे ओके तर या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर इथं तुम्हाला ओल्ड एन सी आर टी वगैरे त्या मिळून जातात तर त्या पण लक्षात ठेवायच्या म्हणजे तुम्हाला स्वतःला डाउनलोड करायच्या असतील आजच्या डेटमध्ये समजा कुठं अवेलेबल नाही आहे तुम्ही कुठं अडकला आहे तर तुम्ही सरळ नेटवर टाका तुम्हाला कितीतरी वेबसाईट्स आहेत की जिथं हा सगळा डेटा जसाच तसा मिळतो आणि या पी डी एफ अवेलेबल होतात माझ्याकडे ज्या पी डी एफ एन सी आर टीच्या आहेत त्या मी येत्या एक दोन दिवसामध्ये सगळ्या टेलिग्रामवर टाकेल तर तिथून तुम्ही त्या वाचू शकता सर एकंदर एक गोष्ट लक्षात ठेवा इंग्लिश आणि हिंदी हे दोनच ऑप्शन तुम्हाला आहे हिच्यामध्ये मराठीमध्ये एन सी आर टी नसतात हे मी सुरुवातीलाच क्लिअर केलं होतं त्याच्यामुळे त्यातल्या त्यात त्या तुम्ही इंग्लिश वाचलेलं कधीही चांगलं आहे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये मराठीचा ऑप्शन आहे तो मी दा दिलेला आहे तर ही एक गोष्ट ठेवा आणि आपण इंग्लिशला घाबरता कामा नये राज्यसेवेमध्ये ह्या गोष्टी वाचणं अपेक्षित आहे आणि त्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील कारण प्रश्न डायरेक्टली इथून उचलले जातात सो अशाच पद्धतीने आपण स्टेट बोर्डची कुठली महत्वाची पुस्तकं वाचली पाहिजेत त्याच्या संबंधी पण बघूयात स्पॉटलाईट बरोबर जोडले